अर्थमंत्री अजितदादा पवार यांनी आज जो अर्थसंकल्प सादर केला त्याच्यामध्ये जुन्या कडीला नवी ऊत या व्यतिरिक्त फारसं काही नाही नाही म्हणाला. स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं या वर्षी जर का बजेटमध्ये नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना 50,000 रुपयाची तरतूद नाही केली तर महाराष्ट्रातल्या लाखो शेतकऱ्यांना घेऊन बारामतीला धडक देणार हा इशारा दिल्यानंतर मात्र नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर अनुदानासाठी घोषणापूर्वी केलेली होती तरतूद या बजेटमध्ये केली. बाकी सगळ्या जुन्याच योजनांची फक्त भाषणामध्ये उल्लेख केला एवढंच आहे. फारसं शेतकऱ्यांच्या हाताला लागलं नाही. शेतीमालावर प्रक्रिया करणाऱ्या उद्योगाला चालना किंवा शेतीमालाच्या निर्यातीसाठी चालना या संदर्भात फक्त उल्लेख झाला पण भरीव अशी तरतूद केलेली नाही. त्यामुळे या बजेटमध्ये फारसं काही हाताला लागलेलं नाही. आजच आमचे लाईव्ह मराठीचे यूट्यूब चॅनेल सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.